नमस्कार मित्रांनो आज आपण बघूयात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये जी भरती निघालेली आहे एम टी एस पदासाठी दोन हजार एकोणीस वीसमध्ये तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये आज आपले व्हिडिओ आहे तर मित्रांनो चला करूया आपला हा व्हिडिओ मित्रांनो या भरतीमध्ये एकूण एक हजार आठशे सतरा जागा आहेत तर मित्रांनो पदाचं नाव मल्टीटास्किंग स्टाफ राहील तर मित्रांनो या भरतीमध्ये बघा शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो आठ हजार किमान दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय उत्तीर्ण असणे गरजे आहे तर बघा वयाची हो आठ तर मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार वीसपर्यंत अर्जाचं वय अठरा ते पंचवीस वर्ष या दरम्यान असणे गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सीसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेले आहे मित्रांनो बघूया कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती किती पदसंख्या आहेत बघा तर मित्रांनो एस सीसाठी एकशे त्रेसष्ट जागा एस टीसाठी एकशे चौदा जागा ओ बी सीसाठी पाचशे तीन जागा डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एकशे अठ्ठ्याऐंशी जागा ओपन कॅटेगरीसाठी आठशे एकोणपन्नास जागा तर मित्रांनो अशे एकूण एक हजार एक आठशे सतरा जागा आहेत तर मित्रांनो व्यतिरिक्त ई एस एमसाठी एकशे पस्तीस जागा आणि एम एस पीसाठी पन्नास जागा बघूया पी डब्ल्यूसाठी किती जागा आहेत तर मित्रांनो कॅट वनसाठी अठरा जागा कॅट टूसाठी कॅट बीसाठी अठरा जागा कॅट सीसाठी अठरा जागा आणि कॅट डीसाठी एकोणीस जागा आहेत बघूया परीक्षेचे स्वरूप तर मित्रांनो याच्यामध्ये पूर्वपरीक्षा ही शंभर गुणांची होईल नव्वद मिनिटासाठी तर मित्रांनो त्याच्यामध्ये तर मित्रांनो ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची राहील तर मित्रांनो त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स पस्तीस प्रश्नातील पस्तीस मार्कांसाठी जनरल अवेअरनेस तीस प्रश्नातील तीस मार्कांसाठी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड तर मित्रांनो त्याच्यामध्ये पस्तीस प्रश्नातील पस्तीस गुणांसाठी तर मित्रांनो ही पूर्व परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी ओपन ई एस एम आणि सीसाठी किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तर मित्रांनो एस सी आणि एस टीसाठी पस्तीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहेत जेणेकरून तुम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्र ठराल तरी मित्रांनो याच्यामध्ये मुख्य परीक्षासुद्धा ऑनलाईन स्वरूपाची राहील तर मित्रांनो त्याच्यामध्ये जनरल सायन्स चाळीस प्रश्नातील चाळीस गुणांसाठी जनरल मॅथ्स त्याच्यामध्ये चाळीस प्रश्नातील चाळीस गुणांसाठी आणि जनरल इंग्लिश तर मित्रांनो त्याच्यामध्ये वीस प्रश्नातील वीस गुणांसाठी तर मित्रांनो आठशे एकूण शंभर गुणांची राहील नव्वद मिनटासाठी मित्रांनो बघूया या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची फी बघूया तरी मित्रांनो याच्यामध्ये जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यूसाठी शंभर रुपये फी राहील तरी मित्रांनो एस सी एस टी पी डब्ल्यू आणि एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी हा फॉर्म निशुल्क राहील तरी मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन अर्ज तेवीस डिसेंबरपासून सुरू होणार आहेत तरी मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख तेवीस जानेवारी दोन हजार वीस राहील तरी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या व्हिडिओच्या बॉक्स बॉक्समध्ये जी लिंक दिले त्याला क्लिक करून तुम्ही हा फॉर्म ऑनलाइन अर्ज करू शकता तर मित्रांनो आज एवढं एवढ्यात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं एवढं मत आहे तर कमेंट बॉक्समध्ये टायपिंग पाठवा